मागच्या वेळेसच मी त्यांचं पाचोरा शहरामध्ये स्वागत करेल अशा पद्धतीने आपल्यालाच मी बाईट दिलेली होती. काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला आणि आता पुन्हा 20 तारखेला म्हणजे उद्या त्यांचा दौरा सुनिश्चित करण्यात आलेला आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं माझ्या या मतदारसंघामध्ये या तालुक्याचा आमदार म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि जे काही त्यांचा दौरा हा लागलेला आहे, खरं म्हणजे मी त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांना हीच विनंती करणार आहे की इतकी जर का तात्परता ही पूर्वीपासून आपण दाखवली असती तर कदाचित आपल्यावर ही वेळ आली नसती, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. हे बाबासाहेब, इथं आमचा जो हा मतदारसंघ आहे, मी जिल्हा किंवा महाराष्ट्रावर बोलणार नाही, हा मतदारसंघ असा आहे, इथं बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा आहे. हा विकास कामांवर चालणारा मतदारसंघ आहे. कोणीतरी आत्ता आलं आणि ते शक्तीप्रदर्शन करतील आणि त्याच्यामुळे कुठेतरी मतपरिवर्तन होतील हा जर का कोणाचा समज असेल तर तो मला वाटतं गैरसमज आहे. मी गेल्या 22 वर्षापासून या जनतेची सेवा करतो आहे, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सामील होतो आहे, घरावर संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे 18-18 तास काम करणारे आम्ही लोकं आहोत. असे अनेक 22 वर्षामध्ये कामं केली की अनेक लोकं येऊन भेटतात की आप्पा तुम्ही हे माझं काम केलं होतं मला आठवतसुद्धा नाही. असे अनेक उपकार परोपकार आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा अनेक आठवणी आयुष्यामध्ये आपल्यासमोर असतात. त्याच्यामुळे हे कोणीही शक्तीप्रदर्शन केलं, काहीही करण्याचा प्रयत्न केला तर मी आपल्याला मागच्या वेळेसही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो की हॅट्रिक की जे या मतदारसंघाचा अजून इतिहास झालेला नाही ती हॅट्रिक करण्याचं काम डंकेच्या चोटवर या मतदारसंघाच्या मतदार बांधवांच्या भगिनींच्या आशीर्वादाने मी करणार आहे.